आपणी वृत्तीदादांनी ज्ञाना थोरलाय असा विचार करून ज्ञानोबरांना उपदेश केला महाराजांनी, तत्व उपदेश केला. तिथे त्या ठिकाणी ज्ञानोबरांना अनुग्रह झाला निवृत्तीदादांचा. याला कळतंय हा शहाणा झालेला आहे असा विचार करून त्या ठिकाणी ज्ञानोबरांना निवृत्तीने उपदेश केला. बराच कालावधी त्या ठिकाणी लोटला आणि आई वडिलांचं बलिदान त्या ठिकाणी असं व्यर्थ जाऊ नये असा विचार मनात येऊन त्या ठिकाणी आता जावं, आळंदीला जावं. आणि आळंदीच्या त्या ठिकाणी धर्मसभेमध्ये जाऊन आपल्या आई वडिलांचा त्या ठिकाणी त्याग सांगावा, त्यांनी घेतलेलं प्रायश्चित्त सांगावं. काही आवश्यकता नाही जातीत घेण्याची, काही आवश्यकता नाही धर्मात घेण्याची. अरे जाती धर्माच्या पलीकडे निघून गेले होते, दिव्य बोध प्राप्त झाला. त्यांची नावच आहेत महाराज निवृत्ती, ज्ञानदेव. सोपान ही अवस्था प्राप्त झाली होती, सोपान ही अवस्था आहे, मुक्त ही स्थिती आहे. हे अवस्थेत असणाऱ्या त्या विभूती प्रगट झाल्या. त्यांना काय जात, कोणता धर्म, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले महाराज ते महात्मे. त्यांना जाती धर्माशी काही घेणं देणं नाही, तरी सुद्धा जातीत त्या ठिकाणी जायचंय. जाती धर्माचा अभिमान तर आपण धारण करावा, आपल्याजवळ अज्ञान आहे, आपण ब्रह्म आहोत पण स्वतःला ब्रह्म समजत नाही. आपण आमच्या जातीचं धर्माचं स्वतःला समजतो आहोत पण साधू संत त्या ठिकाणी आमच्या जातीचे नाहीत. तुका म्हणे याती होका तयाची भलती, कोणत्याही जातीची असू देत ते ब्रह्मरूप आहेत, त्यांची स्थिती मोठी विलक्षण आहे. म्हणून साधू संत त्या ठिकाणी जाती धर्माच्या पलीकडे निघून गेले. आपण अडकलो, आपण त्या ठिकाणी जातीत अडकलो, आपण धर्मात अडकलो, आपण पंथात अडकलो, आपण संप्रदायात अडकलो, आपण या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी अडकलो. हे अडकाव आहेत, परमात्मा त्याच्या पलीकडे आहे. जो याच्यात राहतो त्याला परमात्मा प्राप्त झाला नाही, जो याच्या पलीकडे जातो त्याला परमात्मा प्राप्त होतो. धर्मग्रंथ सब जला चुके है जिसके अंदर की ज्वाला, मंदिर मस्जिद गिरजे सबको तोड़ चुका वो मतवाला. पंडित मोमिन पादरियों के फंदों को जो काट चुका, कर सकते है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला. ये मंदिर नहीं मधुशाला है, सदगुरु बना है साकी. जीवन की मदिरा यहां पिलाई जाती है, आओ अपनी प्यास बुझाओ. ही त्या ठिकाणी मधुशाला, आनंद देणारी त्या ठिकाणी स्थिती. म्हणून या सर्वांच्या पलीकडे जावं लागेल, सर्व धर्मांच्या पलीकडे जावं लागेल. भगवान स्वतः सांगतोय सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माशुच, मोक्ष प्राप्त करून देईन मला शरण या. म्हणून ते साधू संत भगवंताला शरण गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेले आहेत, धर्माधर्माच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले आहेत. निवृत्तीला हे माहिती आहे. मनातून राग येतोय, कशाला जायचं, का जायचं, नाही जायचं त्या जातीत, नाही जायचं त्या धर्मात, वाळीत टाकलं तरी चालेल. पण पुन्हा आईवडिलांचा विचार डोळ्यात समोर येत होता, त्यांच्या प्रायश्चित्ताचं, त्यांच्या त्यागाचं काय करावं. जर आपण गेलो नाही आता तर त्यांचा त्याग त्या ठिकाणी व्यर्थ जाईल, जावं. चारही भावंडांनी ठरवलं आता जावं, आळंदीला जावं. अलंकापुराला जायला निघाले, आपेगाव मधून आळंदी आजोळे जाण्याकरिता निघाले. ऊन वारा पाऊस सहन करत करत निघाले. रस्त्यानं चालत असताना महाराज, छोटी छोटी आहेत ना भावंड, 13 वर्षाचं वय म्हणजे फार जास्त वय नाही महाराज, थोडंच वय आहे. 11 वर्षाचे ज्ञानोबर आहेत, 9 वर्षाचे आहेत महाराज सोपान काका, 7 वर्षाचे आहेत चिमुरडी मुक्ता, जास्त वय नाही त्यांचं. एवढ्या छोट्या वयात जाण्याकरिता निघाले. जात असताना त्या ठिकाणी महाराज पाय भाजू लागले, आणवाने चालत होते ना, पायात त्या ठिकाणी वाहना घातल्या नव्हत्या, जोडे घातले नव्हते, असेच चालत होते. मातीनं त्या ठिकाणी पाय भाजत होते. सोपानानं मध्येच त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली, मला नाही यायचं. अरे का नाही यायचं, माझे फार पाय भाजतायत, तुम्ही जा मी नाही येणार. रुसून बसले सोपान काका, काय करावं, निवृत्ती आधीच रागीट आहे. तो त्या ठिकाणी शंकराचा अवतार आहे, गोपाय मान त्या ठिकाणी होऊ लागला. सोपान चल म्हणतो तुला, जायचंय आपल्याला. रागावल्यावर पुन्हा ते पत्र डोळ्यापुढे येऊ लागलं. निवृत्ती रागावू नकोस, माझ्या बाळांवर रागावू नकोस, आई हो आणि आई होऊन सांभाळ करते. पत्र डोळ्यासमोर येऊ लागलं, रागावल्यानंतर पश्चाताप होऊ लागला. काय करावं, काही बोलता येईना, मला नाही यायचं सोपान काका म्हणू लागले. ज्ञानोबर आहे समोर गेले आणि सोपानाला म्हणू लागले, सोपाना
असं करून कसं चालेल रे? आपण आपल्या आईबाबांचं ध्येय पूर्ण केलं पाहिजे की नाही? आपण गेलं पाहिजे की नाही? चल जायचं आहे आपल्याला. अरे पाय भासतात म्हणून काय झालं? थांब, मी थोडे वडाचे पानं आणतो. वडाचे पानं आणले आणि ते वडाचे पानं पायाला बांधले खालून, आणि पानं पायाला बांधून प्रवास केला, आळंदीपर्यंतचा प्रवास केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपण आज त्यांच्या नावावर दुकानं मांडलेली आहेत, आपण आज त्यांच्या नावावर पोट भरतो आहोत, आपण आज त्यांच्या नावावर लोकांच्या समोर आलेलो आहोत. आपण आज ज्ञानोबा तुकोबा म्हणून त्या ठिकाणी जगाच्या समोर वावरतोय. लोक आपल्याला त्यांच्यामुळे ओळखतायत. आपली केवढी त्या ठिकाणी महाराज ठेप आहे, आपण केवढी त्या ठिकाणी आनंदात आहोत, आपली केवढी मिजास आहे. आणि ज्यांच्या नावावर आपण त्या ठिकाणी जगतो आहोत, त्यांनी केवढे परिश्रम घेतले महाराज. त्यांनी पानं पायाला बांधली झाडाची, आणि अशा पद्धतीनं प्रवास केला. काय सांगावं, किती वर्णन करून सांगावं? ज्या जगद्गुरु शंकराचार्यांचं चरित्र आपण काल पाहिलं, त्यांनी आणवानी भारत भ्रमण केलं पायात चप्पल न घालता, सगळ्या भारतवर्षामध्ये फिरून धर्मस्थापना केली. आज त्यांच्या नावानं पीठ सुरू आहेत, त्यांच्या नावानं गाजावाजा आहे, त्यांच्या नावानं त्या ठिकाणी गादी चालवली जाते आहे, त्यांचं नाव घेऊन पायघड्या घातल्या जातात, त्यांचं नाव घेऊन छत्री धरली जाते डोक्यावर, त्यांचं नाव घेऊन ठेप केली जाते. आणि त्यांनी कसं जीवन जगलं हे कोणी पाहावं? अरे किती वाईट त्या ठिकाणी परिस्थिती. थोडस आपल्यावरून बघा ना, आपले जर चिमुरडे लेकर आपल्यापासून दूर झाले तर हृदय कासावेस होतं महाराज, जीव पिळवटून जातो. लेकरांची आठवण येते पावला पावलाला, आई वडील वेडे होऊ पाहतात अशी अवस्था होते. कोण सांभाळेल त्या लेकरांना? आणि अशा अवस्थेत त्या ठिकाणी लेकरं जाऊ लागले पायाला पानं बांधून. ज्ञानदादानं सरळ शब्दात सांगितलं सोपाना, अरे असं करू नकोस, असं करून कसं चालेल? चल आपल्याला जायचंय, आळंदीपर्यंत जायचंय. पानं बांधली वडाची आणि चालायला सुरुवात केली. अलंकापुरापर्यंत जाऊन पोहोचले. कोणी खायला दिलं तर खावं, नाहीतर पाणी पिऊन प्रवास करावा. आपेगाव ते आळंदी काय जवळचा प्रवास आहे. हा प्रवास करत करत त्या ठिकाणी आळंदीपर्यंत गेले. आळंदीकर त्या ठिकाणी ब्राह्मणांना ते पत्र दाखवलं, वडिलांनी लिहिलेलं पत्र. सांगितलं आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आता आम्हाला जातीत घ्या. ब्राह्मणांनी त्या ठिकाणी रस्ता वाट वाकडा करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. पत्र त्या ठिकाणी पाहिलं आणि सगळी सभा पांगायला लागली महाराज. एक एक ब्राह्मण हळूच निघून जाऊ लागला, नकार देऊ लागले. आमच्याच्यानं हे शक्य नाही, आम्ही हे करू शकत नाही. केला असेल त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतला असेल, हा, पण काय त्या ठिकाणी मुद्दा समोर आणावा? काय पुरावा द्यावा तुम्हाला पुन्हा जातीत घेण्याकरिता? काय शास्त्रार्थ त्या ठिकाणी मांडावा? आमच्याकडे काही शास्त्रार्थ नाही, हा, तुम्हाला जातीत घेता यायचं नाही. आता एवढा मोठा त्याग वायाला जाऊ द्यायचा, काय करावं? निवृत्ती दादा त्या ठिकाणी बोला, अहो असं करू नका, हे पत्र बघा, आमचे आई वडील त्या ठिकाणी आमच्याकरिता त्यांनी आपले प्राण त्यागले हो, आम्हाला जातीत घ्या, शुद्धीपत्र द्या. नाही दिलं शुद्धीपत्र, नाही दिलं शुद्धीपत्र. फार छळ केला महाराज, फार छळ केला. काय म्हटलं असेल त्यांचं अंतकरण? अरे ज्याच्याकरिता त्या ठिकाणी महाराज एवढा त्रास सहन केला, अरे त्यांनी प्राण आपले स्वतःचे गमावले आणि तरी शुद्धीपत्र द्यायला तयार नाही, आई वडीलही गेले आणि जातीतही घ्यायला तयार नाही, आता काय करावं? रागाला डोळे लाल केले निवृत्तीनं, कडक शब्दांमध्ये बोलायला सुरुवात केली, खबरदार तुम्हाला शुद्धीपत्र द्यावंच लागेल. मग एक त्या ठिकाणी त्यातला मोरख्या समोर आला आणि त्यानं त्या ठिकाणी पत्र लिहिलं, सांगितलं आळंदीच्या धर्मपीठात हे होणं शक्य नाही, तुम्हाला पैठणला जावं लागेल. पैठण तुमच्या परिसरात आहे आणि पैठणचं धर्मपीठ त्या ठिकाणी सध्या सर्वात श्रेष्ठ आहे, पैठणला जा. पैठणच्या धर्मपीठाच्या नावानं त्या ठिकाणी महाराज पत्र लिहून दिलं. पुन्हा पैठणचा प्रवास, पुन्हा पैठणचा प्रवास. किती चक्रा माराव्यात, पुन्हा असाच प्रवास करत करत पैठणापर्यंत आले. कोणाच्या घरी जावं, कोणाला ओळख सांगावी? त्यांच्या वडिलांचे मामा देवकुळे, कृष्णाजी पंत देवकुळे, तेच फक्त परिचयाचे होते, तेच जीवाचे होते. त्या कृष्णाजी पंतांना यातलं काही माहीत नव्हतं, काय झालंय काही माहीत नव्हतं. चारही भावंड
त्या कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या दारापर्यंत जाऊन उभे राहिले. दरवाजा वाजवला, दोघेच पती पत्नी त्या ठिकाणी घरी होते. महाराज वय फार जास्त झालेलं होतं आणि घाईघाईनं त्या ठिकाणी महाराज दरवाजा उघडण्याकरिता बाई समोर आल्या. त्यांनी पाहिलं, चार भावंड समोर उभे आहेत. काय रे बाळांनो, कुठून आलात, काय हवंय तुम्हाला? आधी थोडं पाणी प्यायला मागितलं, थोडं पाणी प्यायचं आहे. आजीनं पाणी प्यायला आणून दिलं, पण घाईघाईनं त्या ठिकाणी महाराज घरात गेलेले असताना तिच्या पतीला सांगायला सुरुवात केली, आहो बाहेर ना चार त्या ठिकाणी छोटे छोटे चिमुरडे मुलं आलेले आहेत, ते फार निरागस दिसत आहेत हो, आणि मला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतात, त्यांचे चेहरे त्या ठिकाणी ओळखीचे असल्यासारखे वाटतात, जणू आपेगावकरच त्या ठिकाणी आले असावेत, असू त्या ठिकाणी बोलू लागली. आणि कृष्णाजी पंत घाईघाईनं समोर आले, येऊन पाहतात तर विठ्ठलपंतांची चार मुलं डोळ्यासमोर दिसले. अरे हे विठ्ठलपंतांची मुलं आहेत, घाईघाईनं त्यांना घरात आणलं, या या या, आतमध्ये त्या ठिकाणी आणून बसवलं, घरात आणून त्या ठिकाणी पाणी प्यायला दिलं आणि हळवारपणे विचारायला सुरुवात केली, बरे आहेत ना सगळे घरचे? विठ्ठलपंत रखुमाई तर ठीक आहेत ना? चारही भावंड काही बोलले नाहीत महाराज, शांत आहेत, एकही शब्द बोलत नव्हते. पुन्हा पुन्हा कृष्णाजी पंत विचारू लागले, अरे का बोलत नाहीत, सांगा ना, तुमचे आई वडील ठीक आहेत ना? ते समाधानी तर आहेत ना, खुशाल तर आहेत ना, सुखी तर आहेत ना? त्यांचं असं विचारणं त्या ठिकाणी झाल्यानंतर निवृत्तीच्या मुखातून शब्द निघाले, ते आता आपल्यात राहिले नाहीत. अरे असं म्हटल्यावर दोनही त्या ठिकाणी पती पत्नी दाम्पत्य म्हातारे झालेले आहेत, डोळे मोठे केले आणि काय 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 आपल्यात राहिले नाहीत, काय झालं, कुठे गेले? आणि मग मात्र त्या ठिकाणी सगळा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. आळंदीच्या धर्मपीठानं देहांत प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा दिली म्हणून हे पत्र त्यांनी लिहून ठेवलंय आणि ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघून गेले. आम्ही आळंदीला गेलो होतो, आळंदीकर ब्राह्मणांनी आम्हाला शुद्धीपत्र दिलं नाही, त्यांनी पैठण क्षेत्रात पुन्हा जा म्हणून सांगितलं, म्हणून पैठणात आलो आहोत. कोणाकडे जावं म्हणून, तुम्ही परिचित आहात, नातेसंबंधी आहात, आमच्याविषयीचं प्रेम तुमच्या अंतकरणात आहे म्हणून तुमच्याकडे आलो. कृष्णाजी पंत त्या ठिकाणी महाराज भगवंताचे भक्त आहेत, अवाक झाले, काय झालं, केवढं दैव त्या ठिकाणी बदललं, केवढं त्या ठिकाणी महाराज दैव फिरलं. विठ्ठलपंत रुक्माईनं देहांत प्रायश्चित्त घेतलं, या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. मी तुम्हाला घेऊन जाईन धर्मसभेत, मी तुम्हाला घेऊन जाईन ब्रह्मवृंदांच्या समोर, मी तुमचं त्या ठिकाणी साकडं घालीन, मी तुमच्या बाजूने बोलेन, उद्याच बोलावतो सर्वांना, उद्याच बोलावतो सर्वांना. म्हातारे असणारे कृष्णाजी पंत दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या ठिकाणी ब्राह्मणांकडे जायला निघाले, ब्रह्मवृंदांना जमा केलं, ऐका असा असा वृत्तांत घडलाय, ब्रह्मसभा त्या ठिकाणी बोलवायची आहे. सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी एकत्र येऊ लागले, मोठ्या मोठ्या पगड्या डोक्यावर आहेत, उपर्ण अंगावर घेतलेलं आहे, जानवं घातलेलं आहे, मोठ्या मोठ्या काठाचं धोतर नेसलेले आहेत, कपाळाला गंध लावलेला आहे, मोठ्या मोठ्या शेंड्या वाढलेल्या आहेत, आगडबंब दिसत आहेत. आणि सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी आपापल्या स्थानावर येऊन बसले आणि या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी महाराज कृष्णाजी पंत देवकुळे या चार भावंडांना त्या ठिकाणी घेऊन निघाले. जाऊन पोहोचले, नमस्कार केला, बोपदेव म्हणून ब्राह्मण आहेत, बोपदेव ते उंच आसनावर बसले होते, मोठे पंडित आहेत, त्यांनी भागवतावर त्या ठिकाणी लिखाण केलेलं होतं, त्याने अनेक ग्रंथांची रचना केली होती, विद्वान पंडित आहेत, अनेक शास्त्रांना जाणणारे आहेत, असे बोपदेव त्या ठिकाणी ब्राह्मण उंच आसनावर बसले होते. तिथे गेले आणि कृष्णाजी पंतांनी ते पत्र बोपदेवाच्या हातात दिलं, पत्र हातात घेतलं आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ लागला. असं आहे तर
मुखातून शब्द बाहेर निघाला. हे संन्याशाचे मुलं आहेत वाटतं. अरे पत्र काय म्हणून लिहिलं होतं आणि मुखातून शब्द काय बाहेर निघाले, संन्याशाची मुलं. असं नाही होऊ शकत. यांना कसं काय परत जातीत घ्यायचं, यांना नाही जातीत घेता येणार. हीच आहेत ना ती मुलं, त्यांना सांगा इथून निघून जा, तुम्हाला जातीत घेता येणार नाही. स्पष्ट सांगून टाकलं महाराज. कृष्णाजी पंत म्हातारे आहेत, हात जोडू लागले, पाया पडू लागले. असं करू नका, या लेकरांचा वनवास होईल असं करू नका. थोडा विचार करा, थोडे शास्त्र बघा, ग्रंथ बघा, पुरावे बघा, मी तुम्हाला पुरावे सांगतो असं म्हणू लागले. पण तरी ऐकायला तयार नाहीत, नाहीच म्हणू लागले. निवृत्तीदादा समोर आले, कृष्णाजी पंतांकडे पाहू लागले. आजोबा नका त्यांच्या समोर गयावया करू, ते निकट काळजाचे आहेत. आमच्या आई वडिलांनी केलेला त्याग त्यांच्या डोळ्यासमोर येत नाही, त्यांना काही घेणं देणं नाही धर्माशी. माझ्या आई वडिलांनी धर्म म्हणून त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त घेतलं, यांना धर्मच मान्य नाही असं म्हटल्यावर ब्राह्मण सभा चमकली आणि बोपदेवाला राग आला महाराज. त्याचा अहंकार हा ठेसाळला गेला, त्याच्या अहंकाराला धक्का लागला. अरे जास्त बोलतोस, काय नाव आहे तुझं? निवृत्ती. कडक शब्दात बोलू लागले. यांचं काय नाव आहे? ज्ञाना. सोपान, मुक्ता. वारे वा, नाव तर संन्याशाने फार चांगले ठेवले. निवृत्ती का नाही ठेवणार? संन्यास घेऊन मुलं झाले ना, निवृत्ती का नाही म्हणणार? थट्टा करू लागले, नावाची थट्टा करू लागले. ज्ञाना म्हणे ज्ञानदेव नाव आहे. अरे ज्ञान आहे का तुझ्याकडे? ज्ञानदेव नाव म्हणे. सोपान, तुला माहिती आहे सोपान कशाला म्हणतात? या शब्दांमध्ये बोलू लागले. चिमुरडी मुक्ता होती ना महाराज, तिची थट्टा करू लागले. चारही भावंड त्या ठिकाणी उभे आहेत. मनामध्ये त्या ठिकाणी भाव आहे, नको हे शुद्धीपत्र, नको हा धर्म, नको यातलं काहीच, चला जाऊया. पण पुन्हा आई वडिलांची आठवण येऊ लागली, काय करावं? आणि मग मात्र त्या ठिकाणी ज्ञानोबाराय समोर आले आणि बोलू लागले. ब्रह्मवृंदांना नमस्कार करून बोलू लागले, ज्ञानोबा आहेत ना महाराज, शालीनता त्यांच्याकडे आहे, सहिष्णुता त्यांच्याकडे आहे, प्रेम आहे. दुसऱ्यानं दुःख दिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रेमानं बोलतायत, हात जोडून बोलतायत. हे ब्रह्मवृंद हो, रागावू नका, नाराज होऊ नका. आमच्या आई वडिलांनी त्याग केलाय म्हणून कळवळून तुम्हाला म्हणतो आहोत. आणि जाती धर्माच्या परंपरेमध्ये का अडकलात? माझं शरीर पंचमहाभूतांचं आहे, तुमचं शरीर पंचमहाभूतांचं आहे. माझ्यामधला आत्मा आणि तुमच्यातला आत्मा एकच आहे. सगळ्यांमध्ये आत्मा एक रूपानं त्या ठिकाणी व्याप्त आहे. सर्वांचा आत्मा एक आहे. भेद कशाकरिता करता? हा द्वेष कशाकरिता करता? हा मत्सर कशाकरिता करता? हे द्वैत कशाकरिता तुमच्या अंतकरणात आहे? हे सोहळ ओहळ कशाकरिता तुम्ही सांगता? हे कर्मठ कशाकरिता झाला? स्वतःला त्या ठिकाणी उच्चवर्णीय समजून आम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने काही नव्हता आहात असं करू नका. सर्वांमध्ये आत्मा एकच आहे. ज्ञानोबरायांचं बोलणं ऐकलं, अनेक ब्राह्मण त्या ठिकाणी घाईघाईनं समोर येऊन वा 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 वा, हा वेदांत सांगू लागला म्हणे आत्मा सगळ्यांचा एक आहे, सगळ्यांचा आत्मा एक आहे असं सांगतोस. काय अनुभव आहे तुला? सांगितलं जे आहेच त्याचा काय अनुभव सांग, जो आहे सर्वत्र व्याप्त आहे. आत्मा व्यापक आहे, विनाकारण त्याला परिच्छिन्न समजू नका, तो व्यापकच आहे. दुसरा उभा राहिला, काय रे तुझं नाव? ज्ञान आहे म्हणे. म्हणे हो ज्ञाना. योगायोगानं जिथे ती धर्मसभा बसली होती ना, ब्रह्मसभा, तिथून एक पखाल्या त्या ठिकाणी चालला होता, तो रेडा त्या ठिकाणी घेऊन चालला होता. त्या रेड्याचं नाव पण होतं ज्ञान्या, तो प्रसिद्ध रेडा होता. त्याच्या पाठीवर त्या ठिकाणी पखाल घातलेली होती, त्याच्यात पाणी वाहण्याचं काम चालू होतं. त्या पखाल्याला बोलावून घेतलं, ए इकडे आण तो रेडा. रेडा आणला समोर, सगळेजण हसू लागले. हसून बोलू लागले, बघा याचं नाव ज्ञान्या आणि याचं नाव ज्ञान्या,
दोघांचं नाव एकच आहे आणि हा म्हणतो आत्माही एक आहे. मग याच्या त्याच्याकडे पाहण्यापेक्षा या रेड्यावरच काहीतरी त्या ठिकाणी प्रक्रिया करून दाखव. जर तुझा आत्मा आणि त्याचा आत्मा एक आहे तर त्याला वेदना झाल्यानंतर त्याला दुःख दिल्यानंतर तुला वेदना झाल्या पाहिजेत असं काहीतरी करून दाखव. रेड्याला समोर आणलं, हातात चाबूक घेतला आणि त्याच्यावर त्या ठिकाणी मारला. रेड्याला चाबूक मारला पण ज्ञानोपरायणच्या अंगावर वळ उमटला. सगळ्या लोकांनी पाहिलं, ज्ञानोपरायणच्या अंगावर वळ उमटलं. परत मारला, परत वळ उमटलं. ब्राह्मण समोर आले काही आणि म्हणू लागले, अरे हा हे त्या ठिकाणी जादूटोना शिकून आलेले आहेत, यांच्याकडे काहीतरी विद्या आहे शिकून आलेले आहेत म्हणून असं त्या ठिकाणी करतायत, यांच्यावर विश्वास ठेवू नका. असं काय, हा त्याला मारल्यानंतर याच्या अंगावर वळ उमटणं असं बोलू लागले महाराज. म्हणे हे आम्हाला मान्य होणार नाही, तुझा त्याचा आत्मा एक आहे ना, मग तू जसं त्या ठिकाणी आता मुखातून वेद वेदांत सांगतो आहेस ना, असा वेदांत त्या रेड्याच्या मुखातून बाहेर येईल का? ज्ञानोबराय गंभीर झाले आणि गंभीर होऊन सहज मुखातून शब्द बाहेर पडले, का नाही येणार, का नाही बोलणार रेडा, तो सुद्धा वेद बोलेल असं त्या ठिकाणी बोलल्यानंतर सर्वजण हसू लागले. अरे रेडा कुठे वेद बोलत असतो का, वेदांत सांगत असतो का? सांगेल ना, का नाही सांगणार? म्हणे मग बोलो वेद त्याच्या मुखातून. ज्ञानोबराय समोर गेले, विचारलं कोणता वेद बोलवायचा सांगा. हा रेडा काय सामान्य नव्हता महाराज, हा गतजन्मातला त्या ठिकाणी घोडा होता, घोडा जयदेव स्वामी व्यासांचा अवतारच नाही जयदेव स्वामी, एक राजा त्या ठिकाणी घोड्यावर बसून निघाला होता आणि तो घोड्यावर बसल्या बसल्या जयदेव स्वामीला म्हणत होता, ब्रह्मज्ञान काय आहे ते सांगा, समाधी कशी लावायची सांगा. जयदेव स्वामीने त्या घोड्याला स्पर्श केला, त्या घोड्याला स्पर्श केल्याबरोबर राजाची समाधी लागली, राजाचीच नाही घोड्याची पण समाधी लागली. घोडा होता पण त्या ठिकाणी दिव्यत्व प्राप्त झालं, संतांचा संघ स्पर्श झाला आणि पुढचा जन्म त्या घोड्याला रेड्याचा मिळाला. तोच रेडा होता महाराज, पखालीचा रेडा, असा रेडा त्या ठिकाणी महाराज, ज्याला साधूचा संघ झाला होता म्हणून पुन्हा संत संगती झाली. ज्ञानोबराय सर्वांकडे पाहून बोलू लागले, सांगा याच्या मुखातून कोणता वेद बोलवायचा. आणि मग मात्र त्या ठिकाणी सर्वांनी एक विचार केला, बाकीचे वेद त्या ठिकाणी सोपे आहेत, ऋग्वेद अवघड आहे, ऋग्वेद त्या ठिकाणी कठीण आहे, तो उच्चारता येत नाही, त्याचे उच्चार त्या ठिकाणी कठीण आहेत म्हणून त्या ठिकाणी ऋग्वेद उच्चारायला सांगितलं पाहिजे. वेद कोणी पण उच्चारू नये, वेद कुठे पण उच्चारू नये, वेदातले त्या ठिकाणी वाक्य असे माईक मधून सर्वांच्या समोर सांगू नये असं त्या ठिकाणी आहे महाराज. गायत्री मंत्र सर्वांच्या समोर म्हणला जात नाही ना, असे त्या ठिकाणी महाराज वेदमंत्र आहे, ते जर विधीपूर्वक आपण पूजा करत असलो तरच तिथे त्या ठिकाणी म्हटले जातात, हिरवे कुठेही असे त्या ठिकाणी म्हणत जाऊ नये. ऋग्वेद त्या ठिकाणी म्हणव, ऋग्वेद बोलायला लाव असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबराय समोर गेले रेड्याच्या, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याच्या डोळ्यात पाहायला सुरुवात केली खोल, दोघांचे दृष्टादृष्ट झाले, जणू काय फार जन्माचं पुण्य रेड्याचं उदयाला आलं. तो रेडा ज्ञानोबरायांकडे पाहू लागला, मनोमन त्या ठिकाणी महाराज त्याला प्रेरणा देऊ लागले, अरे तू काय सामान्य नाहीस बाबा, तू त्या ठिकाणी वेद बोलू शकतोस, एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले महाराज. शक्तिपात केला रेड्यावर, चार प्रकारानं शक्तिपात होतो ना महाराज, एक स्पर्शानं होतो, एक शब्दानं होतो, एक दृष्टीनं होतो आणि एक स्वप्न शक्तिपात होतो. तसा त्याला स्पर्श केला आणि स्पर्श शक्तिपात त्या ठिकाणी करून त्याच्या डोळ्यात पाहून त्याला प्रेरणा दिली आणि प्रेरणा देऊन त्या ठिकाणी त्याला बोलायला सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ऋग्वेद बोल म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी रेडा वेद बोलू लागला. त्यानं त्या ठिकाणी ओम शब्द त्या ठिकाणी मुखातून बाहेर काढला. सर्व ब्राह्मण चकित होऊन त्या ठिकाणी पाहू लागले, वेद बोलू लागला, रेडा वेद बोलू लागला, रेडा वेद बोलू लागला. एक एक ऋचा वेदातली त्या ठिकाणी बाहेर येऊ लागली, सर्व श्रुतींचा घोष त्या ठिकाणी रेडा करू लागला. अस्कलित स्वरांसहित त्या ठिकाणी म्हणतो आहे, चमत्कार त्या ठिकाणी झाला.
जादूटोना जर असता तर वेद बोलता आला नसता. वेद बोलतोय याचा अर्थ निश्चित त्या ठिकाणी दिव्यत्व आहे. ही बालकं सामान्य नाहीत, हे असामान्य असणारी बालक आहेत. सगळ्या ब्राह्मणांना मान्य करावं लागलं. रेड्याच्या मुखातून वेद बाहेरच येतोय. रेडा वेद बोलतोय. सगळे ब्राह्मण घाई घाई घरी पडू लागले, आपापल्या पोथ्या आणू लागले. त्या पोथ्यांमधून त्या ठिकाणी उचकून आपल्या पोधांमध्ये असणारे मंत्र खरे आहेत की काय, योग्य आहेत की काय, बिनचूक आहेत की काय पाहू लागले. आपल्या प्रतिशुद्ध करून घेऊ लागले. रेड्याच्या मुखातून वेद बाहेर आला आणि सर्वजणांना आश्चर्य वाटलं. महाराज, रेडा वेद बोलला, चमत्कार झाला. ज्ञानोबांनी चमत्कार करून दाखवला. चमत्कार चमत्कारासाठी नाही केला. गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. ब्राह्मणांचा गर्व त्या ठिकाणी, द्विज म्हणजे ब्राह्मण, त्यांचा गर्व त्या ठिकाणी हरविला. आणि रेडा त्या ठिकाणी वेद बोलू लागला. तेच ब्राह्मण आता जयघोष करू लागले. निवृत्तीनाथांचा विजय असो, ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, सोपान देवांचा विजय असो, जय जयकार करू लागले. आणि त्यांना खांद्यावर घेऊन, कडेवर घेऊन त्या ठिकाणी नाचू लागले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, आनंदाने विभोर होऊन त्या ठिकाणी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकारा. एकनाथ नामदेव तुकारा, एकनाथ नामदेव तुकारा, एकनाथ नामदेव तुकारा, एकनाथ नामदेव तुकारा. नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा, हे ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा. ज्ञानोबा माऊली तुकारा, हरि ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा, अरे ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली.
बोली माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा हे ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हे ज्ञानोबा 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 माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा बरं वाटतंय ना आता साडेसात वाजल्यापासून तर पावणे अकरा वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ 3.25 तास आहे ना सलग त्या ठिकाणी बसून राहिल्यानंतर काय होतं हे लक्षात येत असेल ना आणि अजून जर असंच 11:30 वाजेपर्यंत मी बोलत राहिलो असतो तर तुम्ही म्हणले असते उद्या नको यायला थोडं संकीर्तन झालं म्हणजे तुमचे पाय आता मोकळे झाले तुम्हाला नाचवण्याकरिता नाही ते संकीर्तन तुम्ही नाचल्याने माझ्या अंगाचं मांस वाढत नाही तुम्ही ना नीटनेटकं ऐकावं प्रसन्न होऊन ऐकावं फ्रेश ऐकावं म्हणून संकीर्तन घ्यावं लागतं भाऊ बसलेले आहेत त्यांना 11 तास बसायची सवय आहे किती 11 तास एका जागेवर मांडीच मोडायची नाही आता ते त्यांनी त्यांची सवय जुनी आहे ती आता त्यांच्या इतकं कोणी बसून दाखवावं कोणाला बसता येत नाही म्हणून बरं असतं मधून जरा थोडंसं थोडी हालचाल होते चला पैठणकर ब्राह्मण आनंदी झाले त्यांचा गैरसमज दूर झाला ते त्यांना सामान्य समजत होते चार भावंडांना हे सामान्य नाही ते कळालं हे तर दैदिप्यमान दिव्य अवतारी पुरुष आहेत असं त्यांना कळालं उभारी राध भज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा जगदोद्धारा लगी धरिला अवतार मिरविला वडवार सिद्धाईचा हे अवतार धारण करून आलेले आहेत जगदोद्धार करण्याकरिता आलेले आहेत हे पैठणकर ब्राह्मणांना कळालं आता जय जयकार करू लागले समाज असाच असतो महाराज तोच आधी जय जयकार करतो तोच नंतर नावं ठेवतो तोच आधी नावं ठेवतो तो नंतर जय जयकार करतो कधी रंग बदलेली समाज सांगता येत नाही समाज समाजच असतो म्हणून बाबा लोकांनी सावध राहिलं पाहिजे महत्वाचंच आहे ते नाहीतर उगीच त्या ठिकाणी माणूस फसू शकतो ना महाराज इथे तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ बसल्यात तुमची क्षमा मागून बोलतो भाऊंच्या समोर बोलणं हा मोठं कठीण आहे आज आपली कथा श्रवण करण्याकरिता परम पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण काळे महाराज रायतळेवरून आलेले आहेत नेमकं महादेवाचं चरित्र सुरू झालं निवृत्तीनाथांचं ते आले चला म्हणून तुमच्यासमोर एवढ्या उद्धट शब्दात बोलणं योग्य नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी महाराज हा ही योग्य असणारी स्थिती आहे आपण सावध राहावं म्हणून अशा पद्धतीने डोक्यावर घेऊन नाचू लागले पैठणमधले लोक ज्ञानोबरायांना निवृत्तीदादांना ज्ञानेश्वर महाराजांचा विजय स्वाधी ज्ञान्या म्हणणारे आता ज्ञानेश्वर महाराज म्हणत होते आता ज्ञानदेव म्हणत होते चमत्कार वाटला चारही भावंड त्या ठिकाणी महाराज आनंदी झाले आपल्या आई वडिलांच्या त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्ताचं सार्थक झालं बोपदेव ब्राह्मणानं आणि शुद्धिपत्र लिहून दिलं बोपदेवानं शुद्धिपत्र दिलं
पण ते शुद्धीपत्र फक्त नावालाच होतं महाराज, ते मूळचेच शुद्ध आहेत, त्यांना काय शुद्धीपत्र द्यायचं? आणि शुद्धीपत्र देणारे हे कोण, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज सगळं वातावरण निवळलं, रोष त्या ठिकाणी कमी झाला.